न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नवीन नाशिक परिसर सिडकोमध्ये कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलं असून एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिलंय. दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन नाशिक परिसर सिडको उत्तम नगर भागात सायंकाळी 7:30 सुमारास काही अज्ञात मद्यपी युवकांनी हातात कोयता घेऊन परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच वाटत नसल्याचं दिसून आलंय. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सिडकोतील शुभम पार्क येथे राहणारे राकेश बरावकर यांची उभी असलेली i20 ही चारचाकी गाडी क्रमांक MH12GF3793 या गाडीची या टवाळखोरांनी तोडफोड करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करतात. मी सोफ्यावर बसलेली होती, माझी सुनबाई स्वयंपाक करत होती आणि आम्हाला जोरजोरात आवाज यायला लागला म्हणून मी खिडकीतून डोकून पाहिलं तर काचा फोडत होते, मुलगा फोडत होता. कशाने फोडवते काचा? कोयत्याने फोडत होते. मग पुढे काय केलं? मग पुढे काय नाही, मी त्याला बोलली असं काय करतोय म्हणून असं, तर तो पुढं गेला. मग त्यांनी हे केलं. आता मला 24-25 वर्ष झाले मला इथं राहते. मी माझं कोणाशी वाद नाही, काही नाही काही नाही, कुठंच आमचं काही हे नाही, संबंध नाही, पण तरी विनाकारण काचा फोडलाय. न्यूज इंडिया मराठीसाठी अश्विनी पुरी, नाशिक.